लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजची विशेष बातमी आहे, काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा गहू मनसे सैनिकांनी रंगेहात पकडला. पालघरमध्ये रेशनिंगच्या खऱ्या लाभधारकांना लाभ मिळत नसून त्यांच्या तोंडचे अन्न काळ्या बाजारात नेऊन विक्री केली जात असल्याचा प्रकार पालघरमध्ये सर्रास घडत आहेत. अशाच प्रकारे केळवे रोड येथील रमेश मोहनलाल जैन यांच्या मालकीच्या रेशनिंग दुकानातून काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू मनसे सैनिकांनी रंगेहात पकडून रमेश मोहनलाल जैन यांच्यावर पोलीस ठाणे सफाळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या धडक कारवाईमुळे रेशन माफियांमध्ये खळबळ उडालेली आहे. केळवे रोड येथे मनसेचे उपतालुका अध्यक्ष संदीप किनी, केळवे रोड वाकसई सरपंच उपेश घरत, सामाजिक कार्यकर्ते संजय चौधरी, मनसे शाखा अध्यक्ष सचिन भोईर, विभाग अध्यक्ष सचिन किनी, संदीप म्हात्रे, शिवा यादव, केतन माळी इत्यादी मनसे सैनिक तसेच कवी जैन यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या मदतीने रेशनिंग दुकानावर रमेश जैन यांना रंगेहात पकडून काळ्या बाजारात विक्री करीत असलेला तांदूळ सफाळे पोलीस ठाण्यात जमा केला. सदरची कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक क्रमांक 1 जाधव, पुरवठा निरीक्षक क्रमांक 2 देवेंद्र मोरे यांनी घटनास्थळी येऊन काळ्या बाजारात विक्री करीत असलेल्या 25 किलो प्लॅस्टिकच्या 2 पोती म्हणजे 50 किलो तांदूळ ताब्यात घेऊन 300 पोती असलेले 3 गोडाऊन सीलबंद केले. महसूल प्रशासनाने रमेश मोहनलाल जैन यांच्यावर गुन्हा दाखल करून सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सानप यांनी रमेश जैन यांना ताब्यात घेऊन रमेश जैन यांच्या रेशनिंग धान्य दुकानात काम करणाऱ्या 2 बालकामगारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरीब जनतेसाठी कमी किमतीत येणारे धान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोचत नसे, तेच धान्य जास्त भावाने काळ्या बाजारात विक्री करीत असे. निकृष्ट दर्जाचा माल ग्राहकांच्या माथी मारणे, माल न देताच तो दिल्याची कागदोपत्री नोंद करणे, अशा प्रकारे रेशनिंगच्या दुकानातून गैरकारभार चालतो हे महसूल प्रशासनाला माहिती असतानाही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करीत सदरचे धान्य दुकान रद्द करून रेशनिंग धान्य दुकानांची पर्यायी व्यवस्था तातडीने करा ही मागणी मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत आणि पालघर तालुका अध्यक्ष मंगेश गरत यांनी केली. धान्य काळ्या बाजारात विकणे अशा प्रकारे रेशनिंगच्या दुकानातील गैरकारभार खूप मोठ्या प्रमाणात चालतो असा स्पष्ट आरोप मनसेचे सुनील राऊत यांनी केला. कारण सार्वजनिक वितरण व्यवस्था राबवणारी यंत्रणा जुनी आणि मुरलेली असल्याने चोख व्यवहाराची हमी यांच्याकडून कशी बाळगायची असा जाहीर प्रश्न संदीप किनी यांनी विचारला आहे. अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.